तापोळा ॲक्रो टुरिझम इथे आम्ही आहोत सध्या आणि सकाळचे 7:15 वाजले आहेत. छान निरामय असं वातावरण आणि सोबत हे टेंट. टेंटची कंडिशन एवढी चांगली नाही, पण आपण निसर्गाबद्दल बोलूयात. आम्ही इथे ऑगस्ट महिन्यात आलेलो आहोत. खूप झालेल्या पावसामुळे नदीची पाण्याची पातळी तसेच सगळीकडे हिरवळ पाहायला मिळते. अनफॉर्च्युनेटली आम्ही पश्चिमेच्या साईडला आहोत. सूर्य तिकडे उगवला आहे आणि आता लवकरच आम्ही सूर्योदय जिकडून होतोय त्या डिरेक्शनला आम्ही जाणार आहोत. सकाळचे थोडे कामं आवरल्यानंतर आम्ही सर्वजण एक्सपिडिशन करायला निघालो, पण या ठिकाणी काहीही आकर्षक असे आम्हाला आढळून आलेले नाही. तापोळा ॲग्रो टुरिझम ह्या हॉटेलमधून आम्ही जस्ट आता बाहेर आलोय. आता आम्ही चाललोय तापोळा या स्पॉटला. इथं नदींचा संगम होतो असं आम्ही ऐकलंय, तर बघूयात आता तिथं काय आहे. तापोळा गावाकडे जाताना आम्हाला निकृष्ट दर्जाचा आणि धोकादायक वळणे असणारा रोड भेटला. तापोळ्याला येताना तुमच्या गाडीची कंडिशन चांगली असणे अतिशय गरजेचे आहे. या ठिकाणी अतिशय विचित्र इशारे करत असताना पुष्पकजी आपल्या मोबाईलची फंक्शन ढोंढळताना अक्षय कुमार आणि या इथे ब्लूटूथचा रिमोट चालू झाल्याबद्दल अतिशय आनंदी असलेले रविकांजी हे सर्वांना देखत मी देखील इथं आलेलो आहे. पर्व तापोळा ॲग्रो टुरिझमचा संपूर्णपणे आस्वाद घेत निसर्गरम्य ठिकाणी बंद होडींसमेत आम्ही सगळे इथे उपस्थित आहोत. सकाळचे फक्त आणि फक्त 8 वाजलेले आहेत. आपण बघू शकतो की इथे दोन नद्यांचा संगम होतो आहे, पण जागा खूपच अनप्लिझंट आहे. असं वाटतं की इथे सगळं काही फुलफ्लेज असते, पण आज इथे काहीतरी गडबड आहे. तसा पुरावा म्हणून मी तुम्हाला दाखवू इच्छितो माझ्या मागे असणारे हॉटेल, त्यानंतर इथे बसलेले हे मोकार कुत्रे आणि निश्चित पडलेले हे असे मोठे मोठे होल्स आणि बंद असलेल्या या होडी. अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या इथं असं सांगतात की तापोळा एके काळी फुल फ्लेज्ड टुरिझम पॉइंट होता, पण आता तो राहिलेला नाही. इथे एक निसर्गरम्य बेट आहे, तिथं आम्हाला यावं वाटलं. ही जागा थोडीशी ऑफ रोड आहे, बेट तिथं आहे आणि मी तीच बघायला चाललोय. जागा थोडीशी क्लीन आहे. हा व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू एकदम छान आहे. फिशिंग नेट, बारीक फिशिंग नेट आहे, मेड फ्रॉम नायलॉन.
आणलं खायला येणी अक्षिन काय खायला आणलं सांग सांग तुला काय खायला आणलं कसले येत असेल ना ते भारी मस्त येते एकदम Thank you.